पुढच्या बातमीकडे वळूयात. राज ठाकरे पहिल्यांदाच माहितीच्या व्यासपीठावर येणार आहेत. माहितीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची आज सभा होणार आहे. कणकवलीमधल्या उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय. तर उद्धव ठाकरेंची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे हे आज मैदानामध्ये उतरणार आहेत. ही दोन दृश्य आपण पाहताय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राणेंच्या प्रचारासाठी आज कणकवलीमध्ये सभा घेत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे आज धाराशिवमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मनोज, दोन्ही ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे कणकवलीमध्ये सभा घेत आहेत तर उद्धव ठाकरे हे धाराशिवमध्ये आज सभा घेत आहेत. नक्कीच, या ठिकाणी जर बघायला गेलं तर खऱ्या अर्थानं आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महत्वपूर्ण दिवस असणार आहे. कारण काल उद्धवची सभा झाली होती, त्याच मैदानावरती आज राज ठाकरे यांची सभा या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे. आणि विशेष म्हणजे राज ठाकरे पहिल्यांदाच कोकणामध्ये नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदान उतरलेले पाहायला मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर काका आणि पुतण्या म्हणजे आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी सभेसाठी सावंतवाडीमध्ये असणार आहेत. त्याच टायमिंगला आदित्य ठाकरे यांची सावंतवाडीमध्ये सभा या ठिकाणी असणार आहे. एकंदरीत जर बघितलं तर आजचा दिवस हा खूप महत्वाचा असणार आहे. कारण का काका पुतण्या हे दोघांना तळ कोकणामध्ये यासाठी एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी उभे असणार आहेत. खऱ्या अर्थानं बघितलं तर राज ठाकरे यांची सभा आहे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरेची सभा देखील आज होताना पाहायला मिळते. नक्कीच, धन्यवाद मनोजची दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.